म्हणजे खूप वर्ल्ड वॉली टुर्नामेंट वारता येतात तर त्याची पण तुम्ही फिलिंग दिली आता. नो, आय एम व्हेरी एक्सायटेड, आय एम व्हेरी व्हेरी एक्सायटेड की हो टुर्नामेंट गोंय पयलीं सद्या आमकां फावो जालो म्हूण आख्खे इंडिये मोडे आनी गोंय फकत आमगे कॉन्स्टिट्युएंसी आनी वारका जालो म्हूण इट इज आय एम सुपर एक्सायटेड एंड वी आर ऑल रेडी फॉर द एंटायर फूल सपोर्ट वॉट एवर इज रिक्वायर्ड फॉर दीस स्पोर्ट. कित्याक बीच वॉलीबॉल करपा जाय म्हूण गेल्या त्या वर्सासून आय वॉज आफ्टर दी एंटायर गोवा टीम दॅट इज देर यू नो की नॅशनल वॉलीबॉल बीच वॉलीबॉल करचो म्हणून आनी म्हाका सदां इट वॉज लायक अ ड्रीम कम ट्रू वेन आय गॉट द न्यूज की वारका इज बीन सिलेक्टेड. सो वी आर लकी अँड ऑल्सो आय वूड से डॅट दीस इज एन एग्जाम्पल सेट. आम्ही आमगेल्यो बिचो खुबश्यो क्लीन दवरल्यो आसा. आवर पंचायत्स आर कंटिन्युअसली वर्कींग जावं ती कावलोसीम जावं वारका जावं आमगे कारमोना जावं त्यो सगळ्यो बीच सायड बेनावलीम जावं कोलवा जावं ऑल दीस पंचायत्स रेगुलरली डू क्लीन अप ड्राय रेगुलरली दी हॉटेल्स हू आर देर ऑन द बिचीस आर सपोर्टींग इन क्लिनींग द बिचीस अँड दीस इज वन ऑफ द रिझन्स टुडे दीस पेज. सी आय वूड ऑलवेज से दीस पेज आज आमी बणाले कॉन्स्टिट्युएंसी अँड आय एम प्राऊड टू से दॅट येस यू नो वी हॅव अचीव्ड समथींग ग्रेट. इट इज गोईंग टू बी अॅन्युअल इव्हेंट म्हणजे हे म्हाका सांगता तेंगेले वर्सा वर्सा हो टुर्नामेंट आसतलो. हेजेर आमकां आमगेलो गांवूय बरे भाशेन डिवलप करपाक मेळटलो बिकॉज ऑफ दीस सो मेनी ट्युरिस्ट कमींग. वी वील वॉन्ट ऑल द लायटनींग द रोड द एक्सेसीस टू बी प्रोपरली डिवलप सगळो गांव रेडी जातो आमगेलो गांवां बिजनस येतले हॉटेल सगळीं भोंवतली आमगे शेक जी आहाय आज रेडी जालो नाय पूण स्टॉल्स रेडी जातली होम स्टे जाय ते सगळे रेडी जातले आख्खे कॉन्स्टिट्युएंसी प्लस वी आर एक्सपेक्टींग गूड 4,000 पीपल टू बी देर मोर दॅन 4,000 पीपल टू बी देर. सो वी आर एक्सायटेड अँड वी आर गोईंग टू गीव 100% टू मेक शुअर दॅट दीस इव्हेंट अँड दीस टुर्नामेंट गोज अ सक्सेस. आय एम फुली देर विथ द ऑर्गनायझिंग चेअरमॅन जीत बाब हू इज द राईट पर्सन टू बी द चेअरमॅन फॉर दीस टुर्नामेंट बिकॉज ही हिमसेल्फ नोज वॉट इज रिक्वायर्ड अँड कॉल टू एव्हरी वन सगळे गोंयकारांक उलो मुगे सगळे पंचायतींकूय उलो मुगे सगळे लोकांक उलो की तुम्ही येवचे डेज बूक करचे युथाक उलो लेट अस कम आउट लेट अस शो द स्पोर्टिंग स्पिरिट अँड लेट अस ऑल बूक युअर डेट्स फॉर वारका. राईट पर्सन असा राईट लेजिस्लेटर असा जे करपी असा किती जाणं म्हटलं ते. नो नो, आय एम टॉकिंग अबाउट जीत. जीत हॅज बीन अ नॅशनल प्लेयर. ही हॅज प्लेड नॅशनली इन अवर स्टेट व्हॉलीबॉल हेल्ड तो. So he is the right person to do this volleyball tournament and he is also lucky to have this tournament in Goa. Taka ek aur itli varsh jaun geli goyankarang ye medo na. So we all are lucky banale au it is my also good privilege as well as my luck. Taka ek bare ani we should take the maximum benefit out of this event to make it a great success so that the name of Goa, the name of Varka beach goes all over the world. Today Varka will be known all over the world, the people of Varka will be known over the world and I think this is what we have to do. We have to make sure that we have a good eco-friendly event where we make sure our beaches are kept clean after the event and we will make sure that everything goes well. कालीच तुम्ही देखून चला इवन लास्ट नाईट इट रेन्ड हेवरली आम तरी पण गणसा देखून जायत पॅचवर्क फाटी लागून करून घेतला. सो वी आर एक्सपेक्टिंग सच अ बीग इव्हेंट सो द रोड्स अँड एव्हरीथिंग. मगाशे सीएमान एक म्हणतात की आता इव्हेंट असा पण आता एक न्यू इव्हेंट तुमच्या कॉन्स्टिट्युएन्सीत जाता आणि इट्स अ सीएम म्हणतात की सम पीपल आर अपोजिंग द इव्हेंट टॉकिंग अबाउट द इव्हेंट बट आय सो या इव्हेंट असा तुम्ही वेलकम करता ट्युरिझमा खातीर किती म्हणतात. सी पॉलिटिक्स वेगळीच गोष्ट. टुडे आय थिंक वी हॅव टू बी इन अ व्हेरी पॉझिटिव्ह फ्रेमवर्क. आम्ही ऑपोजिशन आम्ही टिका करतले सारखे ना जाले बट दीस इज अ ही बरी गोष्ट. आमकां हो इव्हेंट करून हाडला हो इव्हेंट आमकां मेळ्ळा. वी आर ब्लेस्ड दॅट गोवा इज सिलेक्टेड. हो गव्हर्मेंटान इव्हेंट करून हाडला वी आर ब्लेस्ड अँड गव्हर्मेंट इज सपोर्टींग दीस टू मेक इट अ बीग सक्सेस. सो आवर नेम वील बी हायलायटेड इन द होल वर्ल्ड. टुडे आख्खे वर्ल्डाक जे जितले 40+ कंट्रीज येतल्यो वारका बीच विल बी नोन पीपल ऑफ वारका विल बी नोन वारका पंचायत विल बी नोन लोकल एमएलए आय विल बी नोन जीत विल बी नोन सीएम विल बी नोन. सो वी हॅव टू मेक शुअर दॅट वी कीप आवर नेम अँड आवर फ्लॅग
फ्लाइंग हाय एज गोवा यू नो एंड आई थिंक एलजी बाबा अनेक एक मेन म्हणजे आम्ही विथ रिस्पेक्ट टू दिस इव्हेंट इंटरनॅशनल नो इफ यू विल रिमेंबर फ्यू डेज बॅक व्हेन वी वर इन द असेंब्ली देर वॉज एक चर्चा झाली ब्रिज मोडली म्हणून सो दॅट ब्रिज कम्स ऍक्च्युअली इन द प्लेस वेअर द बीच व्हॉलीबॉल इज डन सो आमगे ती ब्रिजूय ताबडतोब जातली वी हॅव ऑलरेडी पुट द प्रोपोजल टू बी डन So that work will start now, immediately the other end. Varka will become an international spot, Vartva, we will clean up everything, we will make Vartva beautiful with this entire beach volleyball and the Volley Fest that is going to happen. Volley Fest, it is like a extension, almost almost covered. So and the Dasara time, those holidays are there, so 19th till 22nd. So I think it is something very long term you are planning any new things for Varka? Yes, so development bharpur asa. So maximum jo amgelo pedar jo road hoita to I think we have to make sure that over the period of time this is going to be the place, you know. We are going to make sure it is clean, it is, we are lighted, well lighted, safety, everything is going to be done. Because every year jo volleyball jate sir, I think we have to put okay. maximum ओके वेंजी बाबा अनेक क्वेश्चन आला तो म्हणजे शेक पॉलिसी आम्ही पळता की फकालूच सीएम आक वाचून सेपरेट बाईक थँक्यू